नमस्कार, मी रुबीना पठाण। तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या किंवा मिंदेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे। बाळासाहेबांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंनी ही मागणी केली आहे। चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं। आता कुणाला जोडे मारणार की स्वतःचं थोबाड फोडणार असा सवालही उद्धव ठाकरेंनी शिंदेंना विचारलाय। दुसरीकडे बाबरी मशीद शिवसैनिकांचीच पाडल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केलाय। चंद्रकांत पाटलांच्या बाळासाहेबांबाबतच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। एक तर ते त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे, नाहीतर मिंद्यांनी स्वतः पदाचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे। दुसरी गोष्ट, आता हे कोणाला जोडे मारणार आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं का स्वतःच जोड्याने आपलं तोंड थोबाड फोडून घेणार आहेत? कारण बाळासाहेबांचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांसोबत तुम्ही केवळ आणि केवळ सत्तेसाठी काय चाटायचं असेल ते तुमचं तुम्ही चाटा, आम्ही काय बघायला येत नाही। आता सगळं रामदर्शनासाठी अयोध्येला दुनिया जाते, पण आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा राम मंदिराचा मुद्दा हा थंड बस्त्यात गेला होता आणि तुम्हाला सगळ्यांना तुम्हीच सगळे रिपोर्टिंग करत होतात। तुमच्यापैकी जे कोणी त्या दसरा मेळाव्यात असतील तर त्यांनी ती फिल्म काढून पाहावी। जेव्हा मी म्हटलं मी अयोध्येला जाणार तेव्हा विजा लखलखत होत्या, वारं सुटलं होतं आणि मी शिवजन्मभूमीची एक मुठभर माती घेऊन तिकडे गेलो आणि बोललो होतो की राम जन्मभूमीसाठी राम मंदिरासाठी विशेष कायदा करा आणि राम मंदिर करा। पण हेही धाडस मोदींनी केलं नाही। राम मंदिराचा निकाल हा कोर्टाने दिला आणि आता हे नागोबा बिळातनं बाहेर आलेले नागोबासुद्धा फार मोठा आहे शब्द उंदीर, हे त्याचं श्रेय घ्यायला बघतायत। एकूणच भारतीय जनता पक्षाची क्यू करण्यासारखी गोष्ट आहे। जो बोलला आहे त्याचं आता कोणी सारवासारव करू नये, बावनकुळे बिळे हे सोडून द्या, हे मी त्या खिचगंटीत नाही आहेत। पण आमचे मिंदे जे तिकडे ते चाटत बसलेले सत्तेसाठी त्यांनी आता भूमिका घ्यायला पाहिजे की अशा लोकांसोबत ते राहणार आहेत का, आणि राहणार असतील तर शिवसेनेचं नाव घ्यायचं नाही आणि बाळासाहेबांचा फोटो वापरायचा नाही। बाळासाहेबांची शिवसेना हे तर नाव त्यांना शोभतच नाही आणि हे मुळामध्ये आम्ही म्हणेन मग मी शिवसैनिकच नाही आहेत। एक तर मिंद्यांनी जे कल्याणमध्ये नाटक केलं होतं माझ्यासमोर कल्याण महापालिकेच्या सभेत की भारतीय जनता पक्ष शिवसैनिकांवरती जो अन्याय करतो आहे तो मला बघवला जात नाही म्हणून मी माझा राजीनामा मी तुमच्या हातामध्ये देत आहे, त्यांना माहिती आहे, माहीत होतं तेव्हा। पण आता तो जर का शिवसैनिकांवरती होणारा अत्याचार भाजप करत होता आणि तुम्हाला सहन होत नव्हता, पण भारतीय जनता पक्ष किंवा भरकटलेला जनता पक्ष जो बाळासाहेबांचा अपमान करतोय त्यांच्यासोबत तुम्ही किती दिवस त्यांचे तळवे चाटत राहणार आहात हे तुम्ही पहिले सांगा आणि नंतर मग बाळासाहेबांचे नाव आणि मग फोटो लावा, नाहीतर तुम्हाला बाळासाहेबांचं नाव आणि फोटो वापरण्याचं आणि शिवसेना हा पवित्र शब्द उच्चारण्याची लायकी नाही।